जगदीश पांडव इनके जन्मदिन के उपलक्ष्य में दक्षिण नागपुर में भव्य निःशुल्क रोग निदान शिविर का आयोजन किया गया। कांग्रेस नेता गिरीश पांडव का सोमवार को जन्मदिन सामाजिक कार्य करते मनाया गया। दक्षिण नागपुर के मानेवाड़ा रोड स्थित बाकड़े सेलिब्रेशन हॉल में निशुल्क भव्य रोग निदान शिविर का आयोजन किया गया था। गिरीश पांडव को जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए उनके चाहने वालों ने सुबह से तांता लगाया हुआ था। इस समय पांडव को शुभकामना देने सभी पक्ष के नेता उपस्थित हुए थे। इनमें भाजपा के पूर्व विधायक सुधाकर कोहले, छोटू भोयर और पूर्व विरोधी पक्ष नेता मनपा तानाजी वनवे शामिल हैं। गिरीश पांडव को बीसीएन ग्रुप के संपादक इमरान शेख ने शुभकामनाएं दी। गिरीश पांडव ने बीसीएन से बात करते हुए कहा कि चाहने वालों का इतना प्यार देख भावुक हो गया हूँ। कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून मी फार म्हणजे काय म्हणता येईल त्याला म्हणजे भावूक झालेलो आहे। ज्या पद्धतीने मला जे प्रेम करता द्या मी यांचं हे ऋण मला असं वाटतं की मी कधी फेडू शकणार नाही। यांचंच असं प्रेम आणि सहकार्य नेहमी माझ्यावर यापूर्वी होतं, आताही आहे आणि पुढे राहील। कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक माझ्या या मला शुभेच्छा द्यायला आलेले आहे, त्याकरता मी सगळ्यांचं ज्या ज्या लोकांनी मला आज इथे येऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांचं मनात मी त्यांचं धन्यवाद मानतो आहे। की वाढदिवसाच्या दिवशी अवास्तव खर्च करून दुसरीकडे तो पैसा खर्च करण्याच्या ऐवजी समाजातल्या गोरगरीब लोकांना त्यांच्या आरोग्याच्या चाचण्या व्हाव्या आणि आरोग्य समाजाचं चांगलं राहावं या दृष्टीने निश्चितपणे गिरीश भाऊंच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मेहनत घेतली आहे आणि एक चांगला उपक्रम दरवर्षी ते लोक या ठिकाणी राबवतात, त्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा। आज दक्षिण नागपूरचे आमचे लोकप्रिय नेते माननीय गिरीशभाऊ पांडव यांचा वाढदिवस आणि असे हे नेते की जे अगदी प्रत्येकाच्या मदतीला जाऊन जाणारे, आज तुम्ही हा जो प्रतिसाद बघताय, शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर जो होतो आहे, तर तो हे त्यांचं जनतेचं प्रेम आहे आणि त्यांचं सुद्धा जनतेवर खूप प्रेम आहे। कॅमेरा पर्सन सुभाष भूटले के साथ अभिषेक पानसी, बीसीएन न्यूज नागपूर।